महेश बेडेकर सरांकडे ट्रीटमेंट चालू होती गायनेकड. म्हणजे जेव्हा मी प्रेग्नंट राहिली तेव्हापासून माझी इथे ट्रीटमेंट स्टार्ट झालेली. माझी आत्याची दोन्ही डिलिव्हरी इथेच झाली. माझ्या मामाचा मुलगा आहे त्यांची डिलिव्हरी इथेच झाली. त्यांच्याकडून मी भरपूर चांगले रिव्ह्यू ऐकले म्हणून मी माझी पण ट्रीटमेंट इथेच स्टार्ट केली. पण मला पहिल्यापासून सरांनी महेश बेडेकर सरांनी खूप छान प्रकारे ट्रीटमेंट दिली. जे पण असेल प्रत्येक फॉलोअपला प्रत्येक ह्याला व्यवस्थित एकदम जे असेल ते प्रॉपर सांगितलं. ट्रीटमेंट मेडिसिन्स वगैरे व्यवस्थित दिले. डिलिव्हरीच्या वेळेस जेव्हा मला लेबर स्टार्ट झालं तेव्हा मी इथे आली. त्यानंतर पण लगेच पटापट सर्व्हिस मला मिळाली. मला रूम पण लगेच अवेलेबल करून दिली. सगळे स्टाफ सगळे नर्सेस सगळे खूप कोऑपरेटिव्ह आहेत. आणि सगळे बाकी इतर जे स्टाफ आहेत म्हणजे नर्सेस डॉक्टर्स प्रत्येक व्हिजिटला प्रॉपर चौकशी करतात. प्रॉपर प्रेमाने म्हणजे आपुलकीने विचारतात. म्हणजे प्रोफेशन म्हणून नाही आपुलकीने विचारतात. आणि जितका कमीत कमी त्रास होईल असं बघतात. म्हणजे भरपूर मनापासून विचारपूस करतात. त्यानंतर जे नर्सेस आहेत त्या नर्सेस पण प्रत्येक वेळोवेळी ऑन टाईम ज्या टायमाला त्यांना म्हणजे प्रत्येक दिवशी मी 5 दिवस होती 5 दिवस ऑन टाईम नर्सेस येऊन प्रॉपर बी पी चेक करणं किंवा बाकी सगळे पॅरामीटर्स चेक करणं गोळ्या देणं स्वतः नर्सेस येऊन याच्यातून स्ट्रीटमधून काढून गोळ्या देत होते. इतके कोऑपरेटिव्ह स्टाफ होते. त्यानंतर जे आया आणि आशा वर्कर आया आणि बाकी जे क्लिनिंग स्टाफ आहेत ते पण खूप प्रेमाने एकदम आपुलकीने बोलतात. म्हणजे अगदी असं वाटतं की आपल्या रिलेटिव्हजमधले आहेत असे इतकं आपुलकीने बोलतात. कोणाचाच आरडाओरडा वगैरे असं नसतो. 5 दिवस मी जेवण 5 दिवस इथे मला सकाळचा नाश्ता प्रॉपर पौष्टिक नाश्ता बाळंतींचा दोन्ही टाईमचा नाश्ता दोन्ही टाईमचं जेवण रात्री दूध व्यवस्थित 5-6 दिवस मला येत होतं. आणि प्रत्येक जेवण असं गरम गरम असायचं आणि चव पण भरपूर चांगली असायची. त्यामुळे माझा एक्सपिरियन्स खूप म्हणजे खूप छान होता. आणि मी ह्याच्या पुढे पण जर मला कोणी विचारलं की जर तुला म्हणजे मला जर कोणी रेफरन्स विचारलं तर मी नक्की ह्या हॉस्पिटलचा रेफरन्स देईन. तुमची डिलेवरी नॉर्मल आहे बरोबर, तर ते नॉर्मल डिलेवरीचा थोडासा फीडबॅक द्या ना. म्हणजे तिथे जे लेबर पेन चालू असताना जो स्टाफ होता किंवा तुमचं जसं म्हणजे कसं झालं ते सगळं सांगा ना थोडक्यात. जेव्हा मला लेबर स्टार्ट झालं मी इथे आली. त्यानंतर मला लगेच लेबर रूममध्ये घेतलं.